नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरवी मराठी जी के हे एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य नंबर प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे? उत्तर आहे भात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? नागपूरमध्ये. टिंबटिंब हा 1929 कायद्याचा प्रमुख उद्देश होता? उत्तर आहे गव्हर्नर जनरल अधिकार व्यापक करणे. शाहू महाराजांना कोणत्या संस्थानाच्या महाराणीने दत्तक घेतले होते? उत्तर आहे कोल्हापूर. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले? तर हंटर कमिशन. सार्वजनिक सत्याधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर महात्मा फुले. 1918 गांधीजींनी कोणत्या लेबर असोसिएशनची स्थापना केली? उत्तर आहे अहमदाबाद टेक्सटाईल. 1857 काळात हिंदुस्थानाच्या कोणत्या भागात फारसे उठाव झाले नाही? तर उत्तर आहे मित्रांनो दक्षिण हिंदुस्थानामध्ये फारसे उठाव झालेले नाही. 10 प्रश्न, महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो? उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. भारत हा भारतीय यांचाच ही घोषणा कोणी दिली? स्वामी दयानंद सरस्वती. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार कशातून प्रेरित होतात? उत्तर भारत सेवक समाज. ऍक्टोपस हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. व्हॉट्सअपचा निर्माता कोण? उत्तर पहा मित्रांनो. 15 प्रश्न, भारतात सर्वात जास्त लांबीचा महामार्ग बोगदा कोणता? उत्तर पहा चेनानी नाशरी. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण? उत्तर बघा कुस्तीमध्ये. सर्वाधिक काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे कोण? उत्तर वसंत नाईक. भारताचे सार्वजनिक काळ राष्ट्रपतीपद भूषवणारे व्यक्ती कोण? राजेंद्र प्रसाद. संयुक्त राष्ट्र अमेरिकामध्ये किती राज्य आहेत? उत्तर आहे 50. नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती सीमा लागू आहेत? उत्तर 5. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तर आहे गोंदिया. महाराष्ट्राच्या अष्टविनायकापैकी 8 स्थानापैकी 5 स्थानके कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर पुणे. लोणारे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बुलढाणा. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे पांझरा नदीच्या काठी. नेपाळ हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश.